हेलो स्टूडेंट्स, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिकल नंबर 10, प्रोग्राम टू इम्प्लिमेंट कंस्ट्रक्टर्स अँड डिस्ट्रक्टर्स. ओके, सो फर्स्ट थिंग आपण बघूया थोडासा थेरी बॅकग्राऊंड. म्हणजे कंस्ट्रक्टर, ओके, कंस्ट्रक्टर्स आर स्पेशल मेंबर फंक्शन टू परफॉर्म इनिशियलायझेशन ऑफ एव्हरी ऑब्जेक्ट. द कंपायलर टेल्स द कंस्ट्रक्टर व्हेन एव्हर अन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड, कंस्ट्रक्टर इनिशियलाइज द व्हॅल्यूज टू द इन्स्टंट व्हेरिएबल्स आफ्टर स्टोरेज इज अलोकेटेड टू द ऑब्जेक्ट. ओके, म्हणजेच काय सांगा की कंस्ट्रक्टर जेव्हा आपण एखादा प्रोग्राम लिहितो त्याच्यामध्ये जरी आपण कंस्ट्रक्टर लिहिला नाही तरी कंपायलर जो असतो तो काय करतो, बाय डिफॉल्ट एक डिफॉल्ट कंस्ट्रक्टर तिथे घेतो. ओके, कंस्ट्रक्टरचं काम काय असतं, जेव्हा त्या पर्टिक्युलर एखाद्या क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट आपण करतो, त्या जेव्हा त्या ऑब्जेक्ट आपण क्रिएट करतो तेव्हा त्या ऑब्जेक्टला इनिशियलायझेशन करायचं काम कोण करतं, तर कंस्ट्रक्टर करतो. ओके, कंस्ट्रक्टरचे 3 टाईप्स आहेत, डिफॉल्ट कंस्ट्रक्टर, पॅरामीटराइज कंस्ट्रक्टर अँड कॉपी कंस्ट्रक्टर. ओके, कंस्ट्रक्टर हा नेहमी आपण पब्लिक सेक्शनमध्येच काय करतो, डिफाईन करतो, आणि कंस्ट्रक्टरचं नाव आणि क्लासचं नाव काय असतं, सेम असतं. ओके, आणि त्याला कुठच्याही प्रकारचा रिटर्न टाईप नसतो, नॉट इवन वॉइड. ओके, सो कंस्ट्रक्टर फंक्शन आपण सिंटॅक्स बघूया. सिंटॅक्स म्हणजे पहिल्या फर्स्ट थिंग आहे की कंस्ट्रक्टर हा आपण क्लासमध्ये यूज करतो. सो नेहमीप्रमाणे आपला सिंटॅक्स कुठून स्टार्ट होणार आहे, क्लासपासून. सो फर्स्ट थिंग आपल्याला काय वापरावं लागेल, क्लास हा कीवर्ड वापरावा लागेल. त्याच्यानंतर जे काय पर्टिक्युलर क्लास नेम आहे ते आपण इथे द्यायचं आहे, तर ओपनिंग करली ब्रॅकेट. त्याच्यानंतर जे काही तुम्हाला मेंबर डिक्लेरेशन करायचं आहे ते तुम्ही इथे डिक्लेअर करून घेऊ शकता. अँड देन इन पब्लिक सेक्शन, लक्षात ठेवा, रिमेंबर दॅट ओनली इन पब्लिक सेक्शन, कारण कंस्ट्रक्टर हा नेहमी पब्लिक सेक्शनलाच काय केला जातो, आपण डिफाईन करतो. ओके, सो कंस्ट्रक्टर डिफाईन करताना कसा डिफाईन करायचा आहे बघा, तुम्हाला क्लास नेम घ्यायचा आहे, कारण का रूलप्रमाणे काय आहे, द नेम ऑफ कंस्ट्रक्टर इज सेम ॲज द नेम ऑफ क्लास. सो जे काही तुमचं क्लासचं नेम असेल तेच तुमच्या काय असणार आहे, कंस्ट्रक्टरचं नाव असणार आहे. देन लिस्ट ऑफ पॅरामीटर्स, लिस्ट ऑफ पॅरामीटर्स म्हणजे जर तो डिफॉल्ट पॅरामीटर्स असेल तर त्याला कुठचाही पॅरामीटर आपण पास करत नाही, पण कॉपी किंवा जर पॅरामीटराइज कंस्ट्रक्टर असेल तर तुम्हाला तिथे काय करावं लागतात, पॅरामीटर्स पास करावे लागतात. ओके, अगेन इट डझंट हॅव एनी रिटर्न टाईप, दॅट मीन्स इथे कुठच्याही प्रकारचा रिटर्न टाईप तुम्हाला मेन्शन करायचं नाही आहे, तुम्हाला फक्त काय लिहायचं आहे, क्लास नेम लिहायचं आहे, नॉट इवन व्हॉइड, म्हणजे तुम्ही व्हॉइड पण देणार नाही आहात. मग आपण कंस्ट्रक्टर ओळखायचा कसा, की त्याचं आणि क्लासचं नाव काय असतं, सेम असतं, तो एका पब्लिक सेक्शनमध्येच काय केला असतो, डिक्लेअर और डिफाईन केलेला असतो, अँड त्याला कुठचाही रिटर्न टाईप नसतो. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला जे काही कन्स्ट्रक्टरमध्ये लिहायचं आहे ते तुम्ही इथे बॉडी ऑफ कन्स्ट्रक्टर फंक्शनमध्ये लिहू शकता. कन्स्ट्रक्टर क्लोज केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या कुठचेही मेंबर्स अजून डिक्लेअर करायचे आहेत तेही डिक्लेअर करू शकता. हे सगळं झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, क्लास क्लोज करणार आहोत आणि सेमिकोलन देणार आहोत. ओके, सो या पर्टिक्युलर एक्सपेरिमेंटमध्ये आपण कन्स्ट्रक्टर बघणार आहोत, डिस्ट्रक्टर बघणार आहोत आणि कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग बघणार आहोत. ओके, ओव्हरलोडिंग म्हणजेच काय सांगा, आपण फंक्शन ओव्हरलोडिंग बघितलं. फंक्शन ओव्हरलोडिंगमध्ये आपण काय करतो, सेम फंक्शन नेम विथ डिफरंट पॅरामीटर्स लिस्ट. ओके, सो जस्ट लाईक दॅट आपण काय करणार आहोत, सेम कन्स्ट्रक्टर नेम विथ डिफरंट पॅरामीटर लिस्ट. ओके, इथे बघा काय म्हटलं आहे, जस्ट लाईक अदर मेंबर फंक्शन कन्स्ट्रक्टर्स कॅन ऑल्सो बी ओव्हरलोडेड. इन फॅक्ट वेन यू हॅव बोथ डिफॉल्ट अँड पॅरामीटराइज कंस्ट्रक्टर्स डिफाईन्ड इन युअर क्लास, यू हॅव ओव्हरलोडेड कंस्ट्रक्टर्स, वन विथ नो पॅरामीटर अँड अदर विथ पॅरामीटर. म्हणजे तुम्ही एका क्लासपेक्षा मोर दॅन वन काय करू शकता, कन्स्ट्रक्टर डिफाईन करता. ओके, आणि जे काही तुम्ही कन्स्ट्रक्टर डिफाईन करता एकापेक्षा जास्त त्यालाच आपण काय म्हणतो, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग म्हणतो. त्या कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंगचं काय बघा, इथे एक तुम्हाला सिंटॅक्स दिलेला आहे, अगेन इट इज रिलेटेड टू क्लास. सो फर्स्ट थिंग आपण कुठून स्टार्ट करणार आहोत, क्लासपासून करणार आहोत. सो क्लास, क्लास नेम, ओपनिंग करली ब्रॅकेट्स, अदर मेंबर्स डिक्लेरेशन, पब्लिक सेक्शनमध्ये आपण काय लिहिणार आहोत, क्लास नेम. ओके, क्लास नेम म्हणजे आता इथे जर समजा ए बी सी असं क्लास असेल तर इथे तुम्ही ए बी सी असं लिहू शकता. ओके, सो जे काही क्लास नेम आहे तसं लिहिलं. ओके, इथे बघा पॅरेंथिसिसमध्ये कुठचाही पॅरामीटर पास केलेला नाही आहे. ओके, ज्या कन्स्ट्रक्टरला आपण काही पॅरामीटर्स देत नाही त्याला आपण म्हणतो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ओके, सो हा जो फर्स्ट तुम्हाला दिसतो तो आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. त्याच्यानंतर आपण त्याच प्रोग्राममध्ये अजून एक कन्स्ट्रक्टर घेतलेला आहे आणि त्याला लिस्ट ऑफ पॅरामीटर्स दिलेले आहेत. ओके, मग ज्या कन्स्ट्रक्टरला आपण पॅरामीटर्सची लिस्ट पास करतो त्या कन्स्ट्रक्टरला आपण म्हणतो पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. अगेन त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही लिहायचं तुम्ही इथे लिहू शकता, कन्स्ट्रक्टर इथे क्लोज करायचा. तिसरा कन्स्ट्रक्टर आपण इथे वापरला आहे
क्लास नेम, सॉरी कॉपी कंस्ट्रक्टर. सो इथे क्लास नेम हे आपण कंस्ट्रक्टरचं नाव आहे तसंच घेतलं. त्याच्यानंतर तुम्हाला त्या कंस्ट्रक्टरला त्या पर्टिक्युलर क्लासचा ऑब्जेक्ट पास करावा लागतो. ओके, ऑब्जेक्ट पास कंस्ट्रक्ट कॉपी कंस्ट्रक्टरला आपल्याला ऑब्जेक्ट पास करावा लागतो. सो त्या पर्टिक्युलर क्लासचं तुम्ही इथे ऑब्जेक्ट काय करणार, पाठवणार आहात, आणि त्याच्यानंतर इथे काय करणार, हा कॉपी कंस्ट्रक्टर इथे क्लोज करून घेणार आहात. सो इथे तुम्ही अदर मेंबर्स डिक्लेरेशन करू शकता. त्यानंतर क्लास क्लोज करायचा आहे विथ प्रिसिडिंग सेमिकोलन. ओके, सो हा झाला तुमच्या ओव्हरलोडिंग कंस्ट्रक्टरचा काय आहे सिंटॅक्स. नेक्स्ट आपण बघणार आहोत तो म्हणजे डिस्ट्रक्टर. ओके, नावाप्रमाणेच आपण जर नाव बघितलं तर द नेम इट सेल्फ टेल्स अस व्हॉट डिस्ट्रक्टर डज. ओके, डिस्ट्रक्ट करणं म्हणजे डिस्ट्रॉय करणं किंवा जे काही क्रिएट केलेलं आहे ते काय करणं, नष्ट करणं. ओके, कन्स्ट्रक्टरचं काम जर क्रिएट करायचं असेल तर डिस्ट्रक्टरचं काम काय असतं, डिस्ट्रॉय करायचं. म्हणजे आता डिस्ट्रॉय करतो म्हणजे काय डिस्ट्रॉय करतो ते आपण बघूया. बघा, डिस्ट्रक्टर इज अ स्पेशल मेंबर फंक्शन विच डिस्ट्रॉयज द ऑब्जेक्ट ॲज सून ॲज द स्कोप ऑफ द ऑब्जेक्ट एंड्स. द डिस्ट्रक्टर इज कॉल्ड ऑटोमॅटिकली बाय द कंपायलर वेन द ऑब्जेक्ट गोज आउट ऑफ स्कोप. ओके, म्हणजे काय सांगा की एखादा आपण एखादं प्रोग्राममधलं एखादं फंक्शन वापरलं. ओके, ते फंक्शन आपल्याला फक्त तेवढ्याच म्हणजे ते जे काही व्हेरिएबल्स होते त्या फंक्शनमध्ये ते तेवढ्याच फंक्शनपुरते मर्यादित होते, पुढे आपल्याला ते यूज होणार नाहीत. मग अशावेळी जर आपण तर कंपल्सरी आपण तो ठेवून दिला तसाच तर आपली काय होते, मेमरी वेस्टेज होते. ओके, हे होऊ नये. त्याच्यामुळे काय केलं, आता सांगा जर एखाद्या फंक्शनमधल्या पर्टिक्युलर व्हेरिएबल्सचा किंवा पर्टिक्युलर फंक्शन्सचा किंवा जे काही मेंबर्स आहेत त्यांचा जर स्कोप कम्प्लीट झाल्यानंतर कंपायलर स्वतःच काय करतो, डिस्ट्रक्टरला कॉल करतो. म्हणजे काय होणार, तुमची जी काय एक्स्ट्रा मेमरी स्पेस तिथे रिझर्व करून ठेवली जाते ती काय होते, फ्री अप होते, आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा स्टोरेज मिळतं. ओके, सो डिस्ट्रक्टर हा सेम कन्स्ट्रक्टरसारखाच वर्क करतो. म्हणजे त्याचे जे काही रूल्स आहेत ते सेम आहेत. फॉर एक्झाम्पल, डिस्ट्रक्टरला आपण काय नसतं, कुठचंही आपण रिटर्न टाईप देत नाही. डिस्ट्रक्टरचं नाव आणि कन्स्ट्रक्टरचं नाव, सॉरी क्लासचं नाव काय असतं, सेम असतं. ओके, मग आता जर दोघांची नावं सेम असतील तर कंपायलरला कळणार कसं की दिस इज कन्स्ट्रक्टर अँड दिस इज डिस्ट्रक्टर. म्हणजे कंपायलरला कळायला पाहिजे ना. सो कंपायलरला कळायला पाहिजे म्हणून इथे एक टाइल्ड टिल्डे साईन किंवा टाइल्ड असं साईन तुम्ही म्हणू शकता. बघा, असं एक सिमिलर साईन आहे इथे, ती साईन इथे वापरलं जातं. ओके, मग ज्या क्लास नेमच्या समोर असं हे टिल्डचं साईन असतं त्याला आपण म्हणतो डिस्ट्रक्टर. ओके, डिक्लेअर कसा करतात बघा, अगेन इट इज रिलेटेड टू क्लास. म्हणून आपण काय केलं आहे, क्लास, क्लास नेम, त्याच्यानंतर जे काही डिक्लेरेशन्स तुम्हाला करायचे आहेत ती इवन तुम्ही इथे काय करू शकता, कन्स्ट्रक्टर कॉल करू शकता. मग जर तुम्हाला डिस्ट्रक्टर कॉल करायचा असेल तर फक्त तुम्हाला काय लिहायचं आहे, क्लास, क्लास नेम, आणि इथे जे काही तुम्हाला डिस्ट्रक्टर फंक्शनमध्ये जे काही लिहायचं आहे तुम्ही इथे लिहू शकता. डिस्ट्रक्टर फंक्शन क्लोज केलं आणि इथे आपण काय करणार आहोत, क्लास क्लोज करणार. ओके, हा झाला तुमचा पूर्णपणे थेरॉटिकल बॅकग्राऊंड. ओके, आता आपण बघणार आहोत प्रोग्रॅम. सो जो पहिला प्रोग्राम आहे याच्यामध्ये तो आपण कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंगचा प्रोग्राम बघतो आहे, कारण क्वेश्चन पण खूप वेळा अराईज झालेला आहे हा कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंगवर तुमच्या एक्झाममध्ये. सो आपण सेकंड प्रोग्राम बघणार आहोत, राईट अ सी प्लस प्लस प्रोग्राम टू डिफाईन अ क्लास प्रोडक्ट हॅविंग डेटा मेंबर्स प्रोडक्ट आय डी, प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट प्राईस, ॲक्सेप्ट अँड डिस्प्ले डेटा फॉर थ्री प्रोडक्ट्स युझिंग कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. ओके, सो आपण आता आपल्या टर्बोसीवर जाऊ. सो आता आपण टर्बोसीवर जाऊया. ओके, टर्बोसीवर जाऊन आपल्याला आता हा प्रोग्राम कम्प्लीट करायचा आहे. ओके, आता आपण हा प्रोग्राम इथे कम्प्लीट करूया. सो फर्स्ट थिंग इथे मी हेडर एक कमेंट देऊन ठेवली आहे. बघा, तुमचा जो काही प्रोग्रॅम आहे त्या प्रोग्रॅमचं टायटल तिथे मी लिहिलेलं आहे. ओके, टायटल एकदा परत वाचूया, राईट अ सी प्लस प्लस प्रोग्रॅम टू डिफाईन अ क्लास प्रोडक्ट हॅविंग डेटा मेंबर्स प्रोडक्ट आय डी, प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट प्राईस, ॲक्सेप्ट अँड डिस्प्ले डेटा फॉर थ्री प्रोडक्ट्स युजिंग कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. ओके, सो इथे आपण काय करणार आहोत, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग करणार आहोत. सो त्याच्यासाठी आपण एक प्रोग्राम बघूया. सो फर्स्ट थिंग आहे की आपल्याला आता सगळ्यांना पाठ झाला असणार, आपल्याला काय लागतात, दोन हेडर फाईल्स लागतात. सो मी हेडर फाईल्स इन्क्लूड करून घेते.
ओके हेडर फाइल लागल्यानंतर आपल्याला आता क्लासचं आपण काय करतो हे सगळे जे काही प्रोग्राम्स आहेत ते रिलेटेड टू क्लास आहेत. सो फर्स्ट थिंग आपल्याला क्लास डिक्लेअर करायचा आहे. ओके सो या केसमध्ये त्यांनी क्लास मेन्शन केला आहे. सो क्लासचं नाव आहे प्रोडक्ट. सो मी जसं आहे तसं क्लासचं नाव काय करते लिहून घेते. क्लासचा स्कोप आपण डिफाईन करून घेतला आहे. ओके देन त्यांनी आपल्याला काही मेंबर्स पण दिलेले आहेत डेटा मेंबर्स सच ॲज प्रोडक्ट आय डी प्रोडक्ट नेम प्रोडक्ट प्राईस. सो फर्स्ट थिंग आपण काय करूया ते डिक्लेअर करून घ्या. सो प्रोडक्ट आय डीसाठी मी डेटा टाईप वापरला आहे इंटीजर. ओके त्यांनी जसं मेन्शन केलं तसंच आपण काय करायचं आहे लिहून घ्यायचं आहे. देन कॅरेक्टर पॉइंटर. ओके कॅरेक्टर पॉइंटर प्रोडक्ट नेम. आता कॅरेक्टर पॉइंटर का घेतला आहे तर आपण इथे स्ट्रिंग स्टोअर करणार आहोत. सो त्यासाठी आपण इथे काय वापरला आहे पॉइंटर वापरला आहे. त्याच्यानंतर प्रोडक्ट प्राईस त्याच्यानंतर आपण वापरणार आहोत प्रोडक्ट प्राईस. सो प्रोडक्ट प्राईस अगेन आपण फ्लोट घेऊया. फ्लोट प्रोडक्ट प्राईस. ओके सो आता आपण काय केलं आहे सगळे जे काय आपल्याला डेटा मेंबर्स त्यांनी दिले आहेत ते सगळे आपण काय केलं इथे डिक्लेअर करून घेतले आहेत. ओके सो मला हे सगळे मेंबर्स काय करायचे आहेत प्रायव्हेट ठेवायचे आहेत. सो नेक्स्ट सेशन जो काय असणार आहे आपल्याला तो पब्लिकमध्ये लिहायचा आहे. कारण आपल्याला काय वापरायचं आहे कन्स्ट्रक्टर वापरायचा आहे. सो कन्स्ट्रक्टर नेहमी कुठे असतो पब्लिक सेक्शनमध्ये असतो. सो आता कन्स्ट्रक्टर वापरण्यासाठी आपण जसा रूल फॉलो केला की तो पहिला रूल काय आहे तो तुमच्या पब्लिक सेक्शनमध्येच असणार. ओके देन द नेम ऑफ कन्स्ट्रक्टर अँड द नेम ऑफ युअर क्लास इज ऑलवेज सेम. सो जसं तुमचं काही क्लासचं नाव आहे तसंच म्हणजे कॅपिटल पी असेल तर कॅपिटल स्मॉल पी असेल तर स्मॉल. ओके सो आता आपण काय केलं इथे कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग करतो आहे. ओके कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंगला आता आपण इथे मी इथे काही व्हेरिएबल्स डिक्लेअर करते इंटीजर ए त्याच्यानंतर कॅरेक्टर पॉइंटर बी नंतर आता हे का घेतलं ते सांगते तुम्हाला फ्लोट सी. ओके आता आपण बघा इथे आपण काय करतोय प्रोडक्ट आय डी घेतलाय इंटीजर मध्ये. ओके त्याच्यानंतर प्रोडक्ट नेम घेतलाय तो एक पॉइंटर घेतलाय आणि प्रोडक्ट प्राइस साठी आपण एक फ्लोट नावाचा डेटा टाइप काय वापरला इथे वापरलेला आहे. ओके सो आता आपण कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग करताना आपण काय करणार आहोत इथे जे काही व्हॅल्यूज आहेत त्या आपण काय करतोय तिकडे डायरेक्टली काय करतोय स्टोअर करतोय. ओके ते स्टोअर करण्यासाठी ही काय केले आपण ॲक्च्युअल पॅरामीटर्स आणि फॉर्मल पॅरामीटर्स. ओके दीज आर माय ॲक्च्युअल पॅरामीटर्स अँड दीज आर माय फॉर्मल पॅरामीटर्स. ओके ते वापरलेले आहेत. सो आता पुढे हे का वापरले आहेत त्याचं तुम्हाला कळेल बघा. ओके सो आता काय करायचं आहे सिम्पली प्रोडक्ट आय डी जो का आहे आपला आता पी कॅपिटल आहे तुमचं जे काही सी प्लस प्लस आहे ते काय आहे हायली केस सेन्सिटिव्ह आहे टर्बोसी त्याच्यामुळे इथे जसं असेल तसंच काय करणार आहोत आपण लिहिणार आहोत. प्रोडक्ट आय डी म्हणजे ए ह्या इंटी ए ह्या व्हेरिएबलला जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कोणाची आहे तर प्रोडक्ट आय डीची आहे. त्याच्यानंतर प्रोडक्ट नेम इज इक्वल टू बी जसं आहे तसंच वापरते आणि प्रोडक्ट प्राईस इज इक्वल टू प्राईस इज इक्वल टू सी. ओके बघा काय केलं आपण फक्त इथे वेगळे पॅरामीटर्स घेतले आहेत आणि त्यांच्या ज्या काही इथून ज्या काही व्हॅल्यूज असणार आहेत त्या व्हॅल्यूज आपण कशाला असाईन केल्या प्रोडक्ट आय डी प्रोडक्ट नेम अँड प्रोडक्ट प्राईससाठी. ओके नेक्स्ट थिंग काय आहे की आपल्याला आता मी आता हा पार्ट पूर्ण काय करते कॉपी करून घेते. ओके कॉपी करण्यासाठी मी तुम्हाला सांगितले सिलेक्ट करायचं कंट्रोल इन्सर्ट प्रेस करायचं अँड देन जस्ट एंटर करायचं जिथे तुम्हाला पेस्ट करायचं ते तिथे जाऊन तुम्हाला शिफ्ट इन्सर्ट प्रेस करावं लागेल. ओके किंवा तुम्ही इथे एडिटमधून पण जाऊ शकता इथे बघा कॉपी पेस्टचा ऑप्शन दिलेला आहे त्यांनी. ओके सो आता काय करणार आहोत आपण हेच एकच कोड लिहिला आहे ना आपण हा कन्स्ट्रक्टरचा तोच आपण पुढे वापरणार आहोत. फक्त आता आपण काय करणार आहोत हे जे पॅरामीटर्स जे आपण यूज केलं आहोत त्यांचा सिक्वेन्स चेंज करणार आहोत. ओके ओके सिक्वेन्स चेंज करणं म्हणजे काय डिफरंट पॅरामीटर लिस्ट. कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग म्हणजेच काय द कन्स्ट्रक्टर दॅट हॅव्हिंग
सेम नेम बट डिफरंट पैरामीटर लिस्ट. ओके, आता अपन कंपाइलर रीड करताना कसा रीड करणार, पहिल्यांदा ए रीड करणार, मग पॉइंटर बी रीड करणार, मग सी रीड करणार. ओके, मग आता आपण काय करूया बघा, हे इकडनं आहे ना, सो स्टार्टिंग काय करूया, कॅरेक्टर बी पासून करूया आणि इथे लिहूया कॉमा देऊ इंटीजर ए. ओके, सो आता काय करणार आपण, बाकी सगळं जे आहे ते आपण तसंच ठेवणार, आतला कोड चेंज करणार नाही आहे. फक्त आता मी काय केलं, सेम प्रोडक्ट म्हणजे कन्स्ट्रक्टर जसं आहे तसंच लिहिला, फक्त काय केलं, ही जी काही लिस्ट होती इथे त्या लिस्टचा मी सिक्वेन्स चेंज केला आहे. ओके, सिक्वेन्स चेंज करतो याचा अर्थ काय, आपण काय करतो आहे डिफरंट पॅरामीटर लिस्ट देतो आहे त्यांना, त्याच्यामुळे इथे आपण काय करतो आहे कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग करतो आहे. ओके, हा कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंगचा सगळ्यात सोपा प्रोग्रॅम आहे आणि तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. मी ऑलरेडी कॉपी पेस्ट केलं होतं, त्याच्यामुळे मी शिफ्ट इन्सर्टच करते आहे. ओके, सो त्यांनी तीन व्हेरिएबल्ससाठी विचारलं आहे, सॉरी तीन प्रोडक्टसाठी विचारलं आहे. सो इथे आता आपण काय करूया, आता आपण पूर्णपणे हे तुम्ही काय करूया, कट पेस्ट करूया. कटसाठी वाप आहे शिफ्ट डिलीट. ओके, कट पेस्ट केलं, कट केलं, इथे कॉमा देऊया आणि इथे पेस्ट करूया. बघा झालंय. सो आता आपण काय केलंय बघा, लक्षात घ्या, तुम्हाला ह्या प्रोग्राममध्ये फक्त एकच फंक्शन लिहायचं आहे म्हणजे ते कन्स्ट्रक्टर, आणि सेकंड टाइमला तुम्हाला काय करणार करायचं आहे, फक्त त्यांची जी काही ही जी पॅरामीटर लिस्ट आहे त्याचा सिक्वेन्स चेंज करायचा आहे. पॅरामीटर लिस्ट डिफरंट द्यायचं आहे, याचा अर्थ तुम्ही ते दुसरी पॅरामीटर लिस्ट पण देऊ शकता, किंवा जी काय ऑलरेडी गिवन पॅरामीटर लिस्ट आहे त्याची काय करायचं, त्याचं काय करायचं, आपण सिक्वेन्स चेंज करायचा. ओके, सो हा झाला. आता आपण फक्त हे काय केलं आहे, कन्स्ट्रक्टरने काय केलं, तो डेटा गेट डेटा हे फंक्शन वापरला, तर आपल्याला काय करायचं आहे, फक्त डिस्प्ले करायचा आहे जो काय डेटा आहे तो. सो डिस्प्लेसाठी मी इथे एक डिस्प्ले नावाचं फंक्शन घेते. ओके ओके, डिस्प्लेसाठी इथे आपल्याला जस्ट सिम्पली डिस्प्ले करायचं आहे स्क्रीनवर. सो सी आउट डबल कोट्समध्ये \n\t. ओके, मी एक फॉर्मॅटमध्ये मला तो पाहिजे म्हणून मी तसा घेते. बघा तुम्हाला हवं तर तुम्ही 1x1 घेऊ शकता, प्रॉडक्ट ID, त्याच्यानंतर डबल कोट्समध्ये \c. \t आपण टॅबसाठी वापरतो, डबल दोनदा टी वापरला म्हणजे आपल्याला काय हवी, दोन टॅब एवढी स्पेस द्यायची आहे. त्याच्यानंतर प्रॉडक्ट प्राईज, सॉरी प्रोडक्ट नेम, इथे मी फक्त बघा प्रोडक्ट नेमला इथे काहीही डबल कोट्स दिले नाहीत, म्हणजे मी काय करते डायरेक्टली तिथे काय करते व्हेरिएबल्स कॉल करते. आणि आता परत मला दोन टॅब्सची स्पेस सोडायची आहे म्हणून मी \c दोन वेळा दिलं, आणि ती टॅब्युलर स्पेस सोडल्यानंतर मला काय डिस्प्ले करायचं, तर माझी प्रोडक्ट प्राईस. सो मी इथे प्रोडक्ट प्राईस काय केली, डिस्प्ले केली. ओके, हे डिस्प्ले फंक्शन टोटली तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला कसं पाहिजे आहे. ओके, मी मला आता हा एक फॉर्मॅट हवा होता म्हणून मी तसा घेतलेला आहे. ओके, इथे आपला क्लास क्लोज होतो आहे. क्लास क्लोज करून झाल्यानंतर आता आपण फक्त आता काय केलं होतं आतापर्यंत, की कन्स्ट्रक्टर डिक्लेअर केले होते, कन्स्ट्रक्टर डिफाईन केलं होतं आणि एक डिस्प्ले फंक्शन डिफाईन केलं आहे. ओके, आता नेक्स्ट थिंग आहे म्हणजे ते म्हणजे आपलं सगळ्यात इम्पॉर्टंट फंक्शन, मेन फंक्शन. ओके, नुसतं डिफाईन करून किंवा डिक्लेअर करून होत नाही, सो आपल्याला काय करावं लागणार, ते कन्स्ट्रक्टर कॉल करायला लागतं. ओके, आता जरा फक्त व्यवस्थित लक्ष देऊन बघा की आपण कन्स्ट्रक्टर कसा कॉल करणार आहोत. मी पहिल्यांदाच क्लिअर स्क्रीन देऊन ठेवते. ओके, त्याच्यानंतर प्रत्येक कन्स्ट्रक्टरचा आपण एक ऑब्जेक्ट सॉरी कन्स्ट्रक्टर कधी कॉल होतो, जेव्हा आपण एखादा आपला जो काही क्लास असतो त्या क्लासचा आपण काय करतो, ऑब्जेक्ट क्रिएट करतो. सो मी इथे पहिल्यांदा माझ्या क्लासचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे p1. ओके, p1 लिहिल्यानंतर म्हणजे p1 जोपर्यंत कंपायलर p1 येईल तेव्हा तो कन्स्ट्रक्टर काय होणार, इनिशियलाइज होणार. ओके, सो इनिशियलाइज होण्यासाठी मी व्हॅल्यू देते 10 कॉमा, आता हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, ABC आणि कॉमा देऊन 550.5. ओके, आता हे असं का दिलं बघा, तर मी वरती स्क्रोल डाऊन करते,
कारण का पहिला जो आपला काय कंस्ट्रक्टर आहे त्याचं स्टार्टिंग काय आहे, पहिलं प्रोडक्ट आपण काय घेतो ए घेतला इंटीजर, म्हणजे पहिला काय देणार आपण प्रोडक्ट आय डी देणार, दुसरा काय देणार आपण प्रोडक्टचं नेम देणार, तिसरा काय देणार आपण फ्लोटमध्ये म्हणजे प्रोडक्टची प्राईस देणार. ओके, सो सेकंड आपल्याला काय करायचं आहे, आता हे सगळं हा आपण कंस्ट्रक्टर पहिला कॉल केल्यानंतर आपल्याला परत काय करायचं आहे, डिस्प्ले फंक्शन कॉल करायचं आहे. सो इथे मी डिस्प्ले फंक्शन कॉल करते, सॉरी, देन सेम जेस आपण पहिला कसा कन्स्ट्रक्टर कॉल केला तसाच आपल्याला काय करावं लागणार, दुसरा कन्स्ट्रक्टर कॉल करावा लागेल. अगेन आपल्याला क्लासचं नाव लिहावं लागेल. आता मी दुसऱ्या कन्स्ट्रक्टर कॉल करते म्हणून मी इथे दुसरा ऑब्जेक्ट क्रिएट केला पी टू नावाचा. ओके, सो पी टू साठी आपण दुसऱ्या कन्स्ट्रक्टरला पहिली व्हॅल्यू कुठची घेतली होती, तर तुम्ही काय घेतलेलं, नेम पहिल्यांदा घेतलेलं, त्याच्यानंतर प्राईज होती आणि त्याच्यानंतर काय होतं, आय डी होती. सो कॉल करताना आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा नेम देणार आहोत. सो नेम इथे मी देते एक्स वाय झेड. ओके, कॉमा, त्याच्यानंतर आपण काय देणार आहोत, प्राईस देणार आहोत. मी आता 6 750 देत 750.55 44. ओके, तुम्हाला जी व्हॅल्यू द्यायची अँड देन आपल्याला काय द्यायचं आहे, त्याचा आय डी द्यायचा आहे. सो इथे मी 11 घेतला आहे. अगेन आपण काय केलं आहे, दुसऱ्या कन्स्ट्रक्टरला आता आपण इनिशियलाइज करून घेतला आहे. सो आता दुसऱ्या कन्स्ट्रक्टरची जी काय व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले करायला हवी, म्हणून आपण दुसऱ्या ऑब्जेक्टने काय करतो आहे, डिस्प्ले फंक्शन कॉल करतो आहे. ओके, सिमिलरली फॉर थर्ड, सो तिसऱ्यासाठी प्रोडक्ट घेतला, सो प्रोडक्ट तिसरा आहे म्हणून मी पी थ्री नावाचं ऑब्जेक्ट क्रिएट केलं. ओके, पी थ्री नावाच्या ऑब्जेक्टमध्ये आपण काय काय केलं आहे बघूया परत एकदा. आपण आता फर्स्ट टाइम काय केलं आहे, प्रोडक्ट प्राईस घेतली आहे, त्याच्यानंतर प्रोडक्टचा आय डी घेतला आहे, आणि लास्टला काय घेतलं आहे, नेम घेतलं आहे. सो पहिल्यांदा प्रोडक्टचा आय डी घेऊया, त्याच्यानंतर प्रोडक्टची प्राईस घेऊया 880.88. त्याच्यानंतर आपण काय घेणार आहोत, प्रोडक्टचं नाव घेणार आहोत. ओके, सो इथे मी नाव देते पी क्यू आर. ओके, सिम्पल आहे प्रोग्राम कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंगचा. अँड देन तिसऱ्या कन्स्ट्रक्टरचे व्हॅल्यू डिस्प्ले करायचे आहेत म्हणून मी तिसऱ्या कन्स्ट्रक्टरच्या ऑब्जेक्टने इथे आपण काय करणार आहोत, डिस्प्ले फंक्शन कॉल करणार आहे. देन हे सगळं कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला काय द्यायचं आहे, आपल्याला आउटपुट होल्ड करून ठेवायचं आहे, म्हणून आपण ठेवणार आहोत गेट सी एच ए फंक्शन. ओके, इथे मी आता एफ टू करते, माझा प्रोग्राम काय झाला आहे, कम्प्लीट झाला आहे. सो आता अल्ट एफ नाईन करून बघूया काही एरर्स आहेत का. सो इथे कुठचाही एरर नाही आहे. आता कंट्रोल एफ नाईन करून बघूया काय व्हॅल्यूज येतात त्या. बघा 10 ABC, त्याच्यानंतर 50.50. ओके, 750 किती, आणि ती सगळ्या काय आल्या तिथे व्हॅल्यूज आल्या आहेत. ओके, सो व्हॅल्यूज येताना इथे काय आलं आहे सांगा, उलट्या झाल्या आहेत. बघा प्रोडक्ट आय डी, प्रोडक्ट वगैरे, हे कशामुळे झालं सांगा, की आपण काय केलं आहे देताना इथे. ओके, आता हे आहे ना, आता आपण एक छोटासा ट्रिक करून बघूया. त्याच्यानंतर पहिलं काय आहे, फ्लोट सी, म्हणजे फ्लोटची जी काय व्हॅल्यू आहे ती काय येणार, फर्स्ट येणार. ओके, त्याच्यानंतर आता पण प्रोडक्ट नेम आपलं लास्ट आहे, सो मी इथून हे कट करते आणि इथे पेस्ट करते. म्हणजे त्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या एका खाली एक व्यवस्थित येतील. ओके, पहिलं काय आहे प्रोडक्ट नेम, सो मी इथून काय करते हे कट करते आणि इथे वरती जाऊन ते काय करते, पेस्ट करते. देन आहे प्रोडक्ट प्राईस. ओके, अगेन तुम्ही कट करूया, कट करण्यासाठी शिफ्ट डिलीट वापरू शकता तुम्ही आणि पेस्ट करण्यासाठी शिफ्ट इन्सर्ट. सो इकडची जे काय स्पेस आहे ते आपण करूया, प्रोग्राम सेव्ह करूया आणि आता एक्झिक्यूट करून बघूया, एरर्स नाही आहेत.
जे का आलं आपलं आउटपुट आलं, पहिलं आलं ओके। आपण याच्यासाठी इथे एक स्टेटमेंट देऊया, ओके, कळायला हवं म्हणून आपण इथे एक स्टेटमेंट देऊया, व्हॅल्यूज ऑफ फर्स्ट कंस्ट्रक्टर, म्हणजे तुम्हाला कळेल की इथे खरोखरच कंस्ट्रक्टर ओवरलोडिंग होत आहे की नाही। ओके, सो इथे मी स्लॅश इन देते, ओके। त्याच्यानंतर सेम आपल्याला काय करावं लागणार आहे, हेच वापरायचं आहे, म्हणून मी इथे काय करते, कंट्रोल इन्सर्ट, ओके, इन्स्टेड ऑफ फर्स्ट इथे येणार सेकंड कंस्ट्रक्टर। इन्स्टेड ऑफ फर्स्टच्या जागी थर्ड, ओके। आता करून बघा एक्झिक्यूट, ओके ओके। इथे आपण स्टेटमेंट द्यायला विसरलो आहे तिन्ही वेळी, म्हणून तिथे ते तीन एरर्स आले। सेमिकोलन विसरलो द्यायला, त्याच्यामुळे त्याचं स्टेटमेंट म्हणून कन्सिडर केलं नाही, ओके। आता एफ टू करून बघूया, एरर बघूया आहेत का, ओके। सो आलं इथे व्हॅल्यूज ऑफ फर्स्ट कन्स्ट्रक्टर काय होती, तर 10 एबीसी 5 आहे, ओके। व्हॅल्यूज ऑफ सेकंड कन्स्ट्रक्टर काय होती, 11 एक्स वाय झेड 750, आणि थर्ड कन्स्ट्रक्टर काय होती, 880 पी क्यू आर आणि 11। जसं आपण कॉल केलं आहे कन्स्ट्रक्टर, तसं तसं काय आलं आहे, व्हॅल्यूज आलेल्या आहेत, ओके। सो हा होता तुमचा एक्सपेरिमेंट नंबर 10, कन्स्ट्रक्टर ओवर।